ताजा बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। नमस्कार, मी गौरव जहागीरदार 4K चॅनल तर्फे बोलत आहे कामोडे येथून। आज आपण आहोत कामोडे येथील बुद्धविहार मध्ये। आज भारतीय घटनेचे शिल्पकार श्री बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे, त्यानिमित्त सगळे बांधव इथे जमलेले आहेत, त्यांना श्रद्धांजली अर्पित करायला। आणि आपल्याला अधिक बोलतील नालंदा बुद्धविहार ट्रस्टचे अध्यक्ष श्री रवींद्रजी कांबळे। बोला साहेब। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य विश्वनेते, भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांना प्रवर्तन अभिवादन करून आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, या महापरिनिर्वाण दिन आम्ही आमच्या नालंदा बुद्धविहार ट्रस्ट या ट्रस्टच्या मार्फत आम्ही खूप मोठी अभिवादन सभा 5 तारखेला रात्री 11 वाजता नालंदा बुद्धविहाराच्या मैदानामध्ये घेत असतो दरवर्षीप्रमाणे। परंतु यावेळेस ज्या जगावरती एक फार मोठं संकट आलेलं आहे, ते संकट म्हणजे ह्या कोविड ही महामारी या जगामध्ये आल्यामुळे सर्व धार्मिक स्थळांना आणि जे सामाजिक काम करतात त्या सर्वांवरती एक शासनाने अंकुश ठेवलेला आहे। त्या अंकुशामुळेच आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन यावेळेस जास्त मोठ्या संख्येने उपस्थित न राहण्याचं आम्ही नालंदा बुद्धविहार ट्रस्टच्या वतीनं आवाहन केलेलं होतं। आणि त्याप्रमाणे आम्ही रात्री मोजकेच म्हणजे आमच्या नालंदा बुद्धविहार ट्रस्टमधून आमचे जोगदन साहेब, मंगेशजी दिवार, राजेंद्र दाभाडे, गौतमजी कांबळे असे ठराविक लोकांनी आम्ही रात्री 12 वाजता अभिवादन करून आम्ही लोकांना आवाहन केलं की सर्वांनी सकाळी बुद्धविहारात एक एक दोन दोन करून यायचं, अभिवादन करून निघून जायचं असं आम्ही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या जसं म्हणजे ह्या कोविडवरती त्यांचं फार मोठं त्यांचं पण योगदान होतं, म्हणजे योगदान असं होतं की त्याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे। खरं तर या कोविडमुळे आम्ही जास्त लोकांना विहारातमध्ये म्हणजे येण्यासाठी आम्ही सांगितलं की एक एक दोन दोन करूनच या आणि अभिवादन करून जा। हां, सोशल डिस्टन्स पाळून आम्ही विहाराच्या बाहेर आम्ही त्या सॅनिटायझर वगैरे ठेवलेलं आहे असं करून आम्ही आज शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही सर्व लोकांना व्यवस्थित अभिवादन करून प्रत्येकाला आपापल्या घरी जाण्याचं आम्ही सर्वांनी आमच्या बुद्धविहार ट्रस्टच्या तर्फे आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे। धन्यवाद। ठीक आहे, ओके, धन्यवाद।